खासदार विनायक राऊत आणि संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या आमदार संतोष बांगर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. शिवसेना नेते खासदार विनायक राऊत आणि संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात ठाकरे गटाने आज आंदोलन केले. कळमनुरीचे आमदार बांगर यांच्या प्रतिमेला जोडे मारत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार बांगर यांच्याविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. शहरातील ITI चौकात हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज मागच्या वेळेस विकास कामाचे म्हणून उद्घाटनासाठी नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये श्रीकांत शिंदे खासदार आले होते. त्या कार्यक्रमामध्ये उगच नाही ते बांगर बार रमेश बरगळतो तसा संतोष बांगर कळमदुरीचा आमदार नांदेड जिल्ह्यामध्ये येऊन आमचे सचिव विनायक राऊत साहेब, जिल्ह्याचे संपर्क प्रमुख बबनराव थोरासाहेब यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केलं. त्या वक्तव्याचा निषेध म्हणून आज नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीनं बांगरच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केलेलं आहे. याच्यानंतर बांगरचे असेच जर वक्तव्य राहिले नाही सुधारला तर नांदेडची शिवसेना त्याला नांदेडमध्ये फिरू देणार नाही. ओमकार आमदार संतोष बांगर यांनी खासदार जेव्हा नांदेडमध्ये आले होते श्रीकांत शिंदे यांच्यासमोर आमचे नेते विनायक राऊत साहेब आणि संपर्क प्रमुख बबनरावजी थोरात साहेब यांच्या विरोधामध्ये वाचाळवीर आक्षेपार्ह विधान केले आणि विनाकारण बरगळत होता त्याचा निषेध म्हणून आम्ही नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आज संतोष बांगर यांचा जोडे मारून निषेध केलेला आहे. संतोष बांगरच्याबद्दल जास्ती काय बोलायची गरज नाही. ज्यांना महाराष्ट्रामधलं उद्धवसाहेबांनी पहिला बीफॉर्म दिला त्यांनी गद्दारी केली आणि मी उद्धवसाहेबासोबत आहे म्हणून सांगण्याच्या नंतर 8 दिवसानंतर त्यांनी पुन्हा गद्दारी करून एकनाथ शिंदे गटात सामील झालं. फक्त आणि फक्त श्रीकांत शिंदेसमोर मी काहीतरी आहे हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न करून विनायक राऊत साहेब आणि संपर्क प्रमुख बबनराव थोरात साहेबावर त्यांनी बोलले. आज आमचं नांदेड जिल्ह्याच्या वतीनं त्यांना आव्हान आहे त्यांनी त्यांचं बोलणं थांबवावं अन्यथा नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीनं त्यांना जशास तसे उत्तर देण्यात येईल.